यानंतर बघणार आहोत पाकिस्तानच्या घुसखोरीच्या प्रयत्नानंतर देशामध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे. दादर रेल्वे पोलिसांनी सुद्धा सफाई कर्मचारी, बूट पॉलिश करणारे आणि कॅन्टीन चालक यांची बैठक घेतली आणि कोणतीही संदिग्ध वस्तू किंवा व्यक्ती आढळला तर पोलिसांना लगेच माहिती देण्याची सूचना करण्यात आली आहे. तसंच रेल्वे पोलिसांची क्विक रिस्पॉन्स टीम 1 मिनिटांमध्ये हजर होईल अशी व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे. दादर हे रेल्वे स्टेशनवरचं अत्यंत गजबजलेलं स्टेशन आहे. अशा वेळेला किंवा अशा ठिकाणी सॉफ्ट टार्गेट ठरू शकतं अतिरेक्यांचं आणि म्हणूनच मुंबईभरात सगळ्या रेल्वे स्टेशनची जी सुरक्षा आहे ती वाढवण्यात आलेली आहे. आता आपण पाहतोय की दादर रेल्वे स्टेशनच्या या परिसरात आपण पाहतोय की QRT क्विक रिस्पॉन्स टीम आहे, त्याचं एकंदर हे तपासणी सुरू आहे आणि कशा पद्धतीनं पोलीस इथे येतात आपण पाहतोय. खरं तर GRP मुंबई पोलीस आणि RPF यांची एकत्र टीम ज्यांनी या पूर्ण दादर स्टेशनला आपल्या कवेत घेतलं आणि एकंदर प्रत्येक गोष्टीची तपासणी सुरू आहे. ही आता आपण GRP आणि MSFची टीम बघतोय की ज्यांची ही क्विक रिस्पॉन्स टीम आहे अशा पद्धतीनं रेल्वे स्टेशनवर तपासणी करते आणि जर कोणी सस्पिशियस आढळलं तर त्याची चौकशी केली जाते. मग याच्यामध्ये तिकेटलेस पॅसेंजर असेल, लहान मुलं असतील, ज्यांच्याबरोबर जर कोणी पालक नसतील तर, किंवा मग एखादं काही अशी वस्तू किंवा काही मोठे सामान ज्यांची एकंदर तपासणी केली जाते, कोणत्या प्रकारची नेमकी तुम्ही काळजी घेताय आणि जो काही हाय अलर्ट घोषित करण्यात आला त्याच्यानंतर किती जणांची टीम आहे जी सध्या रेल्वे स्टेशनची तपासणी करते. मुंबईमध्ये दादर रेल्वे स्टेशन हे सर्वात महत्त्वाचं रेल्वे स्टेशन आहे आणि दैनंदिन या ठिकाणावर मोठ्या प्रमाणावर प्रवासी हे प्रवास करत असतात. आम्ही माननीय CP साहेबांच्या आदेशाने गेल्या 6 महिन्यापासूनच अलर्ट आहोत. दादर रेल्वे स्टेशनला दैनंदिन 5 वेळा सकाळी 7 ते 8, 9:30 ते 10:30, 11 ते 12 आणि टोटली हाय अलर्ट आहोत आणि RPF GRPF आणि लोकल पोलीस स्टेशनच्या वतीने आम्ही जॉईंट मार्च करतो आणि सर्व प्रवाशांना अवेअरनेस केलेला आहे की बाबा संशयित वस्तू, संशयित व्यक्ती किंवा संशयित प्लेस असं दिसलं तर आम्हाला अलर्ट करा आणि पोलीस तुमच्या सुरक्षेसाठी आहे. ह्याच्यासाठी आम्ही एक क्विक रिस्पॉन्स टीम आम्ही तयार केलेली आहे आणि ती क्विक रिस्पॉन्स टीमचा जो रिस्पॉन्स टायमिंग आहे 1 मिनिटाच्या आतमध्ये आम्ही तो आणलेला आहे आणि याच्यामुळे प्रवाशामध्ये कमालीची सुरक्षितता निर्माण झालेली आहे आणि पोलीस त्यांच्यासाठी सुरक्षेसाठी काम करते हे पाहून प्रवासी देखील आनंदी झालेले आहेत. आणि आता मला सांगा पांढरेजी, पण जो की हाय अलर्ट आहे आणि प्रत्येक गोष्टीची तपासणी करणं गरजेचं आहे, पण जे रेल्वेतनं जे रात्री जे तुमचे म्हणजे पोलीस जातात त्यांना तुम्ही कोणत्या प्रकारच्या सूचना दिल्यात एक, आणि दुसरं तुम्ही एक जॉईंट मीटिंग घेतली झाडूवाल्यांची वगैरे, नेमकं त्यांना काय सांगितलं? त्या हाय अलर्टच्या अनुषंगाने झाडूवाले, स्वीपर्स, कॅन्टीनवाले, बूट पॉलिशवाले, ट्रॅकमॅन वगैरे ह्या संदर्भात जेवढे रेल्वेच्या सुरक्षेसंदर्भात जेवढे डिपार्टमेंट त्यांचे सर्वांचे आम्ही मीटिंग घेऊन काय दक्षता घ्यायची ते आम्ही त्यांना सूचित केलेलं आहे. खास करून रात्रीच्या वेळी महिलांच्या डब्यावर जे आमचे पोलीस असतात महिलांच्या सुरक्षा काय खबरदारी घ्यायला सांगितले म्हणजे झाडूवाल्यांना आणि विशेषतः बूट पॉलिश करणाऱ्यांना? त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही झाडूवाले सर्वात महत्त्वाचे कचरा कुंडी झाडण्याच्या आडगळीच्या ठिकाणी तुम्ही झाडू मारायला जात आहे त्यावेळी तुम्ही काय सतर्कता घ्यायची आहे की निनावी वस्तू पडलेली आहे, संशयित वस्तू आहे, त्याला जरा न हाताळता पटकन पोलिसांना तुम्ही अवेअर करा. एखादा संशयित व्यक्ती आहे, बॅग ठेवून चाललेला आहे आणि तुम्ही त्याला पाहिलेलं तर पोलिसांना अवेअर करा असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. आणि पोलीस 24 आवर्स आम्ही रेडी आहोत, आमची क्विक रिस्पॉन्स टीम विदिन 1 मिनिटात रिस्पॉन्स देण्याच्या तयारीत आहे. व्हिडिओ जन सारून पेडणेकर, स्वाती लोखंडे, डोके, News 18 लोकमत, दादर, मुंबई.